रत्नाकर मिचे डोळा लागला वाटत अरे मग आत येऊन पड ना नाही असं आता कुठं जा पाहिजे अभि आता तुझ्या हरका दिसतो का रे चांगला पुरुष दिसायला लागला असेल नी मिशा फुटल्या असतील चेहरा मात्र माझ्यासारखाच आहे आहे का रे म्हणजे तेव्हा तरी माझ्यासारखा दिसायचा खूप लाड करावे असे वाटतात मला तसे असं छातीशी घट्ट धराव असं वाटत ससा ससा म्हणायची मी त्याला माझा ससा कसं चिडला की लाल व्हायचे कान नाही तू कशी छान छान आहे ग्रॅज्युएशन ला आली असेल ना मेडिकल ला खूप हुशार आहे काय काय बोलत असते किती पत्र लिहिते थांब तिची काही पत्र आहेत माझ्याकडे मी आणते वाचायला वाटच मला चष्मा गाडीत राहिला डिअर मामा मामा तू क्रूर आहेस पप्पाच्या आयुष्याचं जे काही वाटोळे झालं असेल तर ते तुझ्यामुळेच झाले वाटोळे एवढ्यासाठीच म्हणते की जे तुला सोडून जातील त्यांचं बरं नाही होणार माझंही वाईटच झालं तू लवेबल आहेस रास्कली आहेस तुझी मित्वा डिअर मामा मामा मी नायगराच्या धबधब्यावर उभी आहे माझा नवा प्रियकर आहे माझ्यासोबत पण तो ठोंबे आहे त्याला कळत नाही आहे माझ्या आत काय चाललंय ते हे पत्र मिळेल तेव्हा कदाचित मी या जगात नसेल धबधब्यात उडी मारत असताना काय वाटतं ते अनुभव द्यायचे तुझ्यापासून तुटत असताना पप्पांनाही हेच वाटलं असेल तुझी मृत्यू डिअर मामा मी पप्पांना खूप शोधलं तेव्हा कळलं की तुम्हाला सतत फसवत आहे मला पप्पांनी पाठवलेली सगळी गिफ्ट पत्र तूच त्यांच्या नावाने पाठवत आलीस आणि त्या अमेरिकेत वगैरे नाहीत इंडियातच कुठेतरी आता तुला एक शिक्षा म्हणून गोष्ट सांगते 10वीला असताना मला दिवस गेले होते त्या माणसाचं नाव तुला हवं होतं ना तू उगाच प्रिन्सिपल सरांची नोकरी घालवलीस तो आमचा स्कूल बसचा ड्रायव्हर होता पप्पांचा हात पाठीवर अनुभवण्यासाठी ज्यांच्या ज्यांच्या जवळ गेले त्या त्या प्रत्येकाने तो हात नंतर छात तू जाताना सगळंच घेऊन गेलंस माझं माझं रत्न माझं आशा कित्येक वर्षात झोपले नाही मी डोळ्याला डोळा नाही लागलाय माझ्या नशीब म्हणायचं दुसरं काय मी तुला कुठे असते अमेरिकेत तू काय केलंस नंतर तुला हवा होता तसाच लागला लांबवर निघून गेला अभिला घेऊन भरकटत राहिला
पण पुन्हा कधी भ्रष्ट झालो नाही मी, कधीच नाही. स्वतःपुरतं तरी अडवू शकलो मी त्याला, सत्यानं जगलो. प्रॅक्टिस बंद केली आणि कॉलेजमध्ये लेक्चरर आहे मी आता. मी मात्र उधळून दिलं स्वतःला. बाबांनी अलगद राजकारणात ओढलं, त्यांना वारस हवाच होता. कुठपासून कुठपर्यंत पोहोचलीस? स्वर्गातून नरकापर्यंतचा प्रवास फारच वेगाने झाला. मी सिस्टीम मध्ये अडकले, वाटलं तर मी बदलीन इथे काहीतरी, पण सिस्टमनीच मला बदललं. नकळत ह्या सिस्टमचा भाग मी कधी झाले हे माझं मलाच कळलं नाही. लाल फितीच्या फाईल, धनलक्ष्मी प्रसन्न मार्क आणि खाली सही. भ्रष्टाचार शिकवावा लागत नाही, तो रक्तातच असतो. लहान मुलाला नाही का आपण चॉकलेटचं आमिष दाखवत, आणि मग त्यालाही कळायला लागतं की नक्की काय केलं म्हणजे आपल्याला चॉकलेट मिळेल. बस मग उतारावरून गडगडणाऱ्या ओणक्याला कोण अडवणार, आणि मग घसरायला कितीचा वेळ लागणार. संपलं सगळं, पैसा येत गेला, सत्ता येत गेली, येत गेलेलं वाचवायला आणखीन मिळवत गेले, वाचवलेलं सांभाळायला आणखीन मिळवत गेले. राजकारणाच्या खेळ्या डावपेच खेळताना मन मेलं, चरित्रही गेलं. तू गेलास तेव्हाच जीव गेला होता, प्रेताचं कौतुक काय राखायचं? माझ्या खुर्चीचे चारही पाय रक्त मासाच्या चिखल्यात रुतले. भीती वाटते, कारण आता मी जर इथून उतरले तर लोक नक्कीच मारतील मला. उभली आहे मी, पार्टीचा एक मोहरा बनली. मी पार्टीला आणि पार्टी मला वापरतोय. उंदीर मांजराचा खेळ चाललाय आमचा. कधी मी उंदीर, कधी मांजरही मीच.